अपन कृपया दीप प्रज्वलनासाठी समोर याव मंचावर। मंचावर उपस्थित माननीय आमदार पालकमंत्री साहेब, सर्व खासदार आमदार आणि सर्व मान्यवर मंडळींचं मनापासून स्वागत आहे। माननीय गडकरी साहेबांनी आणि सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं। श्रीयुत अंशुमली श्रीवास्तव सर यांना मी विनंती करते की आपण कृपया श्रीयुत नितीनजी गडकरी साहेबांना सन्मानित करावं। श्रीयुत अंशुमली श्रीवास्तव, CGM टेक्निकल अँड RO NHAI मुंबई। माननीय केंद्रीय मंत्री सडक परिवहन एवं राज माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांचा सन्मान आपण आपल्या अहमदनगरमध्ये करूया। NHAI चे अधिकारी माननीय श्रीयुत अंशुमाली श्रीवास्तव सर यांच्या हस्ते। मी यानंतर विनंती करते श्रीयुत प्रशांत खोडसकर, CGM टेक्निकल महाराष्ट्र NHAI हेडक्वार्टर न्यू दिल्ली, आपण सन्मानित करावं अहमदनगरचे पालकमंत्री श्रीयुत राधाकृष्ण विखे वडेट्टी साहेबांना। मी यानंतर विनंती करते श्रीयुत मिलिंद वाबळे सरांना, प्रोजेक्ट डिरेक्टर PIU अहमदनगर, सन्मानित करावं शिर्डीचे खासदार श्रीयुत सदाशिव लोखंडे साहेबांना। मी विनंती करते श्रीयुत प्रफुल्ल दिवाण साहेब, एक्स प्रोजेक्ट डिरेक्टर PIU अहमदनगर, आपण सन्मानित करावं अहमदनगरचे खासदार माननीय श्रीयुत सुजय विखे पाटील साहेबांना, लोखंडे साहेबांना। मी विनंती करते श्रीयुत प्रफुल्ल दिवाण साहेब, एक्स प्रोजेक्ट डिरेक्टर PIU अहमदनगर, आपण सन्मानित करावं अहमदनगरचे खासदार माननीय श्रीयुत सुजय विखे पाटील साहेबांना। आता या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील भाषण करतील। ऐतिहासिक सोहळ्याकरता जो नगरकरांचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील अहमदनगर शहरातील चौपदरी उड्डाणपुलाच्या उद्घाटन आज ज्यांच्या शुभ हस्ते होत आहे आणि ज्यांच्यामुळेच ते शक्य झालं, ज्यांच्या सहकार्याशिवाय मदतीशिवाय या उड्डाणपुलाचं स्वप्न साकार झालं नसतं, आज त्यांच्या शुभास्ते या उड्डाणपुलाचा शुभारंभ होतोय। ते आपल्या सर्वांचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय कार्यक्रमाकरता उपस्थित या लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, सर्व माझे सहकारी आमदार बबनराव दादा पाचपुते, मोनिकाताई राजळे, मान्य शिवाजीराव कर्डिले, स्नेहलताताई कोले, आपले माजी मंत्री आणि या उड्डाणपुलाच्या कामामध्ये त्यांचा विशेष पुढाकार राहिला मान्य राम शिंदे साहेब, मान्य बाळासाहेब मुरकुटे, भैया गंदे, अरुणराव मुंडे, या शहराचे लोकप्रिय आमदार सन्मान्य संग्रामभाई जगताप, सर्व नॅशनल हायवे अथॉरिटीचे सर्व पदाधिकारी सुवेंद्र गांधी, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, वेळ अतिशय कमी आहे, आदरणीय गडकरी साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे। मी फक्त या ठिकाणी ऐतिहासिक सोहळा जो या ठिकाणी संपन्न होतो आहे, नगर शहराच्या या ऐतिहासिक शहरामध्ये सुवर्णाक्षरात दिला जाईल असा समारंभ आहे आणि या उड्डाणपुलाच्या शुभारंभाकरता आज आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मी आपल्या तमाम नगरवासियांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। एकदा जरा टाळ्याचा कडकड होऊन जाऊ द्या। आज राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा उपस्थित राहणार होते, काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाही, परंतु मुख्यमंत्री असताना या युटिलिटी कॉम्प्लेक्स या ठिकाणी हलवायचं होतं
आणि म्हणून महानगरपालिकेला त्यांनी विशेष बाब म्हणून जे 50 कोटी रुपये त्यावेळी देऊ केले आणि त्यामुळे हा बुड्डाणपूल करण्यामध्ये सुलभता आली. मी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचंसुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. साहेब हा उड्डाणपूल खासदार डॉक्टर सुजय खासदार झाल्याच्यानंतर या कामाला गती मिळाली, परंतु मला आज माजी खासदार कैलासवासी दिलीपराव गांधींचासुद्धा उल्लेख केला पाहिजे की त्यांनी या पुलाच्या करता मूळ पाया घातला आणि या पुलाला पूर्णतेला जाण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले. आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मी दिलीपरावांच्यासुद्धा पवित्र स्मृतीस मी या निमित्तानं अभिवादन करतो आणि खरं म्हणजे त्यांना नतमस्तक होतो. आणि दिलीपरावांचं हे स्वप्न पुढं घेऊन जाण्याचं काम खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी केलं. या निमित्तानं भारताच्या लष्कर प्रमुख माननीय जनरल नरवणे साहेब यांच्यासुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की त्यांनी मिलिटरीच्या जागेमध्ये जो अडथळा होता तो नरवणे साहेबांच्या प्रयत्नानं दूर झाला. त्यांचंसुद्धा नगरवासियांच्या वतीने मनापासून त्यांना आज अभिनंदन करतो. आणि मी पुन्हा एकदा आदरणीय गडकरी साहेबांना आल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आपल्याला संबोधन करावं, मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तत्पूर्वी आपण दोन महत्त्वाचे सन्मान माननीय केंद्रीय मंत्रींच्या हस्ते माननीय दिवाण साहेबांना आपण सन्मानित करूयात, ज्यांनी NHAIच्या ऑफिसच्या जागा पाहण्यापासून ते बुड्डाणपुलाचं पूर्णत्वापर्यंत काम पाहिलेलं आहे. सपत्नीक आपण सन्मान करूयात. डॉक्टर प्रियांका दिवाण या त्यांच्या पत्नी आज उपस्थित आहेत आणि माननीय खासदार साहेबांच्या विनंतीवरून हा विशेष सन्मान आपण करतो आहोत दिवाण साहेबांचा, जे नुकतेच 31 ऑक्टोबरला सेवानिवृत्त झालेले आहेत. दिवाण साहेबांना अहमदनगर शहर कधी विसरू शकत नाही. धन्यवाद दिवाण साहेब. आणि यानंतर सन्मानित करूयात मेसर्स दिनेश चंद्र अग्रवाल इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीनं मी आमंत्रित करते श्रीयुत जगदीश अग्रवाल. दिनेश चंद्र अग्रवाल इन्फ्राकॉनच्या वतीनं आता या ठिकाणी केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेब आपल्याला संबोधित करतील. आपण नक्कीच आतुर आहोत, पण तत्पूर्वी साहेबांच्या हस्ते आपण डिजिटल लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आहोत. साहेबांच्या हातात रिमोट द्यावा अशी विनंती करते माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते आपल्या उड्डाण पुलाचं डिजिटल लोकार्पण या ठिकाणी संपन्न होत आहे. व्यासपीठावरील मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते. अवघ्या काही मिनिटाची ध्वनिचित्रफीत आपण पाहतो. इन्फ्रास्ट्रक्चर के इस कायाकल्प का गवाह पूरा देश है. ये नया भारत देख रहा है कि किस तरह से प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व और केंद्रीय परिवहन और राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी के भागीरथी प्रयासों से पूरे देश में बेहतरीन इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा है. इसी क्रम में महाराष्ट्र के ऐतिहासिक जिले अहमदनगर के लोगों को भी एक नई सौगात मिली है. अहमदनगर शहर में NH61 पर बना ये 4-lane एलिवेटेड फ्लाईओवर 3.08 किलोमीटर के इस फ्लाईओवर प्रोजेक्ट की कुल लागत है करीब 331 करोड़ रुपए. क्षेत्रफल के लिहाज से महाराष्ट्र के सबसे बड़े जिले अहमदनगर की अपनी एक अलग पहचान है. चाहे समृद्धि की बात हो, पर्यावरण की या ऐतिहासिक धरोहर की, कई मामलों में अहमदनगर का इतिहास अपने आप में दिलचस्प है. ये वही जिला है जहां एशिया का पहला सरकारी चीनी कारखाना स्थापित किया गया था और इस एक पहल ने आधी सदी पहले ही ग्राम समृद्धि का बड़ा संदेश पूरे भारत को दे दिया था. धर्म कर्म और ऐतिहासिक धरोहरों की बात करें तो साई बाबा की शिरडी, शनि सिंगड़ापुर प्रसिद्ध कानिफनाथ मंदिर जैसे धर्म स्थलों पर पूरे साल श्रद्धालु आते हैं. भंडार दरा बांध, हरीशचंद्रगढ़ किला, चांद बीबी पैलेस जैसी जगहें यहां पर्यटकों को आकर्षित करती हैं. ऐसे में इतने अहम जिले में
बढ़ती ट्रैफिक की समस्या तक नितिन गडकरी जी की निगाहें कैसे नहीं पड़ती। समस्या का कारण पता लगते ही समाधान भी ढूंढ लिया गया और ये नया 4 लेन एलिवेटेड फ्लाईओवर आज इस अहमदनगर शहर के लोगों की कई बड़ी समस्याओं को दूर करता दिख रहा है। NH-61 के साथ सक्कर चौक से SB चौक पर बने इस फ्लाईओवर की वजह से बेहतर कनेक्टिविटी मिलेगी और यात्रा के समय में काफी कटौती आएगी। ऐतिहासिक शहर पर पड़ रहे ट्रैफिक के बोझ को कम किया जा सकेगा, साथ ही जो दुखद घटनाओं की खबर सामने आया करती थी उन पर भी लगाम लग सकेगी। इतना ही नहीं, फ्यूल तो बचेगा ही, साथ ही वायु और ध्वनि प्रदूषण को भी कम किया जा सकेगा। अब इस फ्लाईओवर की खासियतों के बारे में बात करें तो 3.08 किलोमीटर लंबे इस फ्लाईओवर में दोनों तरफ रैंप का निर्माण किया गया है। अप और डाउन रैंप की चौड़ाई 8.50 मीटर है। स्लिप रोड की लेंथ 1120 मीटर है। कुल 85 पिलर हैं और एवरेज स्पैन 35 मीटर है। खास बात यह है कि फ्लाईओवर के पिलर्स का इस्तेमाल महाराष्ट्र के गौरवशाली इतिहास को दिखाने के लिए भी किया जा रहा है। मराठी अस्मिता के प्रतीक, हिंदुत्व के रक्षक और महान योद्धा छत्रपति शिवाजी महाराज की जिंदगी के विभिन्न पहलुओं को फ्लाईओवर के पिलर पर पेंटिंग्स के जरिए दिखाया गया है। शिवाजी महाराज की चित्रात्मक जीवनी को इन पिलर्स पर जगह दी गई है ताकि यहाँ से गुजर रहे लोग अपने इतिहास और छत्रपति शिवाजी महाराज की विरासत को और करीब से समझ सकें। इसके साथ ही 3 चौक पर पिलर के ऊपर कृत्रिम पेड़ लगाए गए हैं। इस फ्लाईओवर पर 40 से 80 किलोमीटर प्रति घंटा की स्पीड से गाड़ियां आ जा सकती हैं। इसके अलावा अहमदनगर के घोगर गांव तक NH-561A को 4 लेन किया जा रहा है। ये चौड़ीकरण का काम NHAI भारतमाला योजना के तहत कर रहा है। पैकेज 1 के अंतर्गत 39 किलोमीटर सड़क को 981 करोड़ की लागत से 4 लेन किया जाएगा। इसके अलावा घोगर गांव से चापड़ गांव तक भी NH-561A की 41 किलोमीटर सड़क को 4 लेन किया जाएगा। पैकेज 2 के अंतर्गत इस काम को 1031 करोड़ की लागत से किया जा रहा है। शहर में एक बाईपास भी NHAI की टीम तैयार कर रही है। NH-61 पर बन रहे इस बाईपास पर तेजी से काम चल रहा है। शहर के ट्रैफिक प्रबंधन के लिए ये बाईपास बेहद कारगर साबित हो सकता है। अहमदनगर जिले में जहां 2014 तक राष्ट्रीय राजमार्ग की कुल लंबाई 202 किलोमीटर ही थी, वो 2014 के बाद बढ़कर 1071 किलोमीटर हो गई है। ये वृद्धि प्रतिशत में देखें तो इसमें 431% का इजाफा हुआ है। पिछले 8 सालों में यहां राष्ट्रीय राजमार्ग पर कुल 36 कामों को स्वीकृति दी गई है, जिनकी लंबाई 700 किलोमीटर और लागत 5480 करोड़ रुपए है। इन 36 में से 13 का काम पूरा हो चुका है और बाकी का काम प्रगति पर है। अहमदनगर जिले में 6 और प्रोजेक्ट प्रस्तावित हैं, जिनकी लंबाई 380 किलोमीटर और लागत 18228 करोड़ रुपए है। इस प्रस्तावित प्रोजेक्ट में 3 ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे हैं। सूरत चेन्नई एक्सप्रेसवे, जिसकी 141 किलोमीटर लंबाई नगर से जाती है, वहीं पुणे औरंगाबाद ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे और पुणे शिरूर औरंगाबाद ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे भी जिले के लोगों के लिए सौगात है। इन प्रोजेक्ट्स को हासिल करने के बाद ऐतिहासिक शहर अहमदनगर अब विकास की नई छलांग लगाएगा और इस छलांग के लिए जरूरी ईंधन देने का काम एक बार फिर गडकरी जी ने कर दिखाया है। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आता माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांचं स्वागत करूयात। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, मंचावर उपस्थित सर्व खासदार आमदार, विशेषतः ज्यांची ज्यांची नावं विखे पाटील साहेबांनी घेतली ते सगळे सन्माननीय अतिथीगण, बांधवांना आणि बहिणींना, मला 5:20 आत इथे निघावं लागणार आहे, कारण हेलिकॉप्टर नाही तर उतरू शकणार नाही। मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल आज नगरमध्ये पूर्ण होतो आहे। या उड्डाणपुलाच्या मागणीकरता
तत्कालीन त्यावेळचे खासदार श्री दिलीप गांधी यांनी त्याचा बराच पाठपुरावा केला आणि दिलीप गांधींच्या निधनानंतर हे काम सुजय विखे पाटील यांनी पण त्याच्या मागे लागून त्याचा पाठपुरावा केला. युटिलिटी शिफ्टिंग, डिफेन्सच्या परवानग्या, अनेक प्रॉब्लेम्स होते पण या सगळ्यावर मात करून हा उड्डाणपूल सुंदर तयार झाला. आणि मला विशेष रूपाने आनंद आहे की खासदार विखे पाटील आणि इथले आमदार श्री जगताप या दोघांनी मिळून या उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी लिहिण्याचं अतिशय सुंदर असं काम सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे या कार्याबद्दल मी त्या दोघांनाही विशेष रूपाने धन्यवाद देतो आणि मेसर्स प्रमिरा क्रिएटिव्ह पुणे यांच्याकडून हे काम सुरू आहे आणि 50% काम पूर्ण झालेलं आहे आणि 1.5 महिन्यात ते काम पूर्ण होईल. याला खासदार निधीतून विखे पाटलांनी आणि आमदार जगताप यांनी आपल्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मी मंत्री झालो त्यावेळी केवळ 202 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता पण आज तो 869 किलोमीटर म्हणजे 1071 किलोमीटर झालेला आहे. यामध्ये 431% वाढ झालेली आहे आणि 36 कामं मंजूर करण्यात आली आहे मागच्या 8 वर्षात. 700 किलोमीटरची लांबी जवळपास 5480 कोटी इतकी आहे. यापैकी 13 कामं पूर्ण झाली असून 24 कामं प्रगतीपथावर आहे आणि नगर जिल्ह्यात यापुढे 6 कामे प्रस्तावित असून त्याची लांबी ही 380 किलोमीटर आणि त्याची किंमत 17,228 कोटी रुपये आहे. म्हणजे जर आपण हिशोब लावला तर या जिल्ह्यामध्ये जवळपास 30,000 कोटी रुपयाची कामं होणार आहेत. याबद्दल मी नगरच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. NHPWDच्या मार्फत 7 कामं जी होती ती 1,000 कोटीची होती. त्यात कल्याण अहमदनगर नांदेड निर्मल रस्ता घाट ते अहमदनगर बायपास रस्ते दुपदरीकरण हे जवळपास 230 कोटीचं काम ते पूर्ण झालं. कल्याण अहमदनगर नांदेड निर्मल हे 260 कोटीचं काम पूर्ण झालं. नावरा इनगाव काष्टी श्रीगोंदा जामखेड नावरा ते आडळगाव या लांबीमध्ये दुपदरीकरण 312 कोटी. अहमदनगर कडा आष्टी जामखेड राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर ते टाकळी काझी भातोडी फाटा ते धानोरा आष्टी ते जामखेड हेही पण काम जवळपास पूर्ण झालं. लिस्ट बरीच मोठी आहे पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा जो उड्डाणपूल आहे हाही पण अतिशय महत्त्वाचा आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही असेल तर आता अहमदनगर खऱ्या अर्थाने देशाच्या नकाशावर येणार आहे. उत्तर आणि दक्षिणला जोडणारा मुंबई ते दिल्ली हा जो राष्ट्रीय नवीन ग्रीन एक्सप्रेस हायवे आम्ही बांधलेला आहे त्यापासून सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कलकोट चेन्नई हा ग्रीन एक्सप्रेस हायवे आम्ही बांधायला घेतलेला आहे. भारतमाला परियोजना फेज 1 मध्ये भारत सरकारने याला मंजुरी दिलेली आहे. 1600 किलोमीटर आहे. सध्या लागणारा वेळ 30 ते 32 तास आहे पण या एक्सप्रेस वे जो होईल तो केवळ 1290 किलोमीटरचा होणार असून हा प्रवास केवळ 12 ते 13 तासात होणार आहे आणि 80,000 कोटीचा हा प्रकल्प आहे. मी पुढल्यावेळी जेव्हा नगरला येईल तेव्हा याच्या भूमिपूजनाकरता नक्की येईल. यातले महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर बीड उस्मानाबाद आणि सोलापूर अशा 5 जिल्ह्यामधून जातो. त्याची लांबी 482 किलोमीटर असून नाशिक जिल्ह्यातली लांबी 122 किलोमीटर आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातली लांबी 141 किलोमीटर बीड जिल्ह्यातली 38 किलोमीटर उस्मानाबाद जिल्ह्यातली 86 किलोमीटर आणि सोलापूर जिल्ह्यातली लांबी 94 किलोमीटर एवढी आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी 60 किलोमीटर लांबीचा एक स्पर कनेक्टिव्हिटी प्रस्तावित आहे आणि यामुळे उत्तर आणि दक्षिण म्हणजे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात इकडनं दक्षिणेत जाणारा ट्रॅफिक जो मुंबईत जात होता पुण्यात जात होता आणि जो सोलापूर कोल्हापूरला वळत होता तो आता सगळा नगरवरून जाईल आणि येणाऱ्या काळात नगर हे लॉजिस्टिक कॅपिटल बनल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. याच प्रकल्पामध्ये पलीकडे कोचीन असेल त्रिवेंद्रम असेल चेन्नई असेल बेंगलोर असेल मंगलोर असेल
सगळ्या दक्षिणेत जाण्याकरता हा उपलब्ध होणार आहे. हा द्रुतगती मार्ग ॲक्सेस कंट्रोल असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते सोलापूर अंतर 135 किलोमीटरनी कमी होणार आहे. तसेच सुरत ते चेन्नईच्या दरम्यान अंतर 310 किलोमीटर कमी होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच लॉजिस्टिकच्या दृष्टीने हा अतिशय उपयोगाचा आहे. सोलापूर जिल्ह्यात सगळं लँड एक्विजिशन जवळपास पूर्ण झालेलं आहे. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईन. खासदार विखेही पण आम्हाला मदत करून राहिले आहेत. त्यांच्या सहकार्याने नगर जिल्ह्यातले काम लवकरच पूर्ण होईल. मला विश्वास आहे की हा प्रकल्प नक्कीच, मी आता राधाकृष्ण विखे पाटलांना विनंती केली की या रस्त्याच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रीयल क्लस्टर्स, त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेजेस, महाराष्ट्र सरकारकडनं आपण पुढाकार घ्या. म्हणजे या रोडच्या बाजूला एक नवीन ग्रोथ सेंटर सुरू होईल जे या भागातल्या लोकांना रोजगार देण्याकरता आणि या भागाच्या विकासाकरता खूप उपयोगाचं होईल. दुसरा जो हायवे आहे तो पुणे औरंगाबाद नवीन आम्ही हायवे बांधतो आहे. आज माझं हेलिकॉप्टर त्या हायवेच्याच अलाइनमेंटवरून आलं, त्यामुळे मलाही ती पाहायला मिळाली. याची लांबी 268 किलोमीटर असून 11,000 कोटी रुपयाचा हायवे आहे. 6-lane ॲक्सेस कंट्रोल असून हा पुणे, नगर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातून जाणार आहे आणि पुणे ते औरंगाबाद प्रवास 6 ते 7 तासात होतो. सदर ग्रीनफील्ड हायवेमुळे हा प्रवास 2.5 तासात पूर्ण होणार आहे. पण त्याचबरोबर पुणे जालन्याला हा जोडला जाणार आहे आणि तिथून हा नागपूरला समृद्धी मार्गाने जाणार आहे, त्यामुळे नागपूर ते पुणे अंतर हे केवळ 7.5 तासात पूर्ण होणार आहे, त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडे जाण्याकरता सोय होणार आहे. या ग्रीनफील्ड हायवेवर राजनगाव जिल्हा पुणे येथे 12 किलोमीटरवर, बिडकून जिल्हा औरंगाबाद 8 किलोमीटरवर स्पर प्रस्तावित आहे, त्यामुळे दोन्ही इंडस्ट्रियल एरियाचा फायदा होईल. औरंगाबादजवळ हा महामार्ग शेंद्रा एमआयडीसीजवळ मुंबई नागपूर समूहाला मिळणार आहे आणि त्यामुळे नागपूरलाही जाणं आपल्याला सोयीचं होणार आहे. मला विश्वास आहे की या दोन्ही महामार्गामुळे नक्कीच आपला विकास होईल. पण मी मंत्री असताना बांधलेला एक रस्ता पुणे, शिरूर, नगर, औरंगाबाद सध्या फारच अडचणीचा आहे. या रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे आणि म्हणून हाय रस्ता चांगला करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सध्यस्थित पुणे अहमदनगर मार्गावरील वाघोली, शिकापूर, रांजणगाव, एमआयडीसी व शिरूर या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही टाळण्यासाठी रामवाडी, वाघोली ते शिरूर या दरम्यान 56 किलोमीटरचा दुमजली डबल डेकर एलिव्हेटेड रोड बांधण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे 6 लेन अधिक 6 लेन अधिक 6 लेन म्हणजे 18 लेनचा हा रोड होणार आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यात कुठल्याही प्रकारे अडचण होणार नाही. यामुळे वाघोली, लोणीकन, शिकरापूर, रांजणगाव, शिरूर या ठिकाणी वाहतूक कोंडी समस्या सुटेल व अपघाताचे प्रमाणही कमी होईल आणि प्रवासाचा वेळही खूप कमी होईल. पुणे बेंगलोर जो हायवे आहे त्याचंही काम आम्ही सुरू करतो आहे. पुण्यापासून बेंगलोरला केवळ 3.5 तासात जाता येणार आहे. पुण्याचा रिंगरोड आम्ही बांधायला महाराष्ट्र सरकार आणि आम्ही मिळून त्याच्यात चर्चा झालेली आहे आणि त्यातून हा 42,000 कोटी रुपयाचा रस्ता जो आहे पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातून जाणार आहे. हा जो पुणे औरंगाबाद रस्ता आहे हा या रिंगरोडला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ठरवलं तर 6 तासाच्या आत तुम्ही अहमदनगरवरून बेंगलोरलाही पोहोचाल, इतका चांगला हा रस्ता होणार आहे. याची किंमत 42,000 कोटी आहे. हा पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातून जाणार आहे. उर्से मुंबई पुणे एक्सप्रेसवे ते केळवडे, पुणे सातारा, हा पुणे रिंग रोडचा जो भाग आहे त्याचं बांधकाम MSRDC कडून करण्याचं नियोजन आहे आणि पुणे रिंग रोडचा भागसुद्धा नवीन पुणे बंगलोर ग्रीनफील्ड हायवेमध्ये समाविष्ट करण्याविषयी मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांच्याही चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. पुणे ते बेंगलोर हा प्रवास 12 तास होतो आणि सदर ग्रीनफील्ड हायवेमुळे हा प्रवास हा अतिशय 3.5 ते 4 तासामध्ये होईल. त्यामुळे नक्कीच आपण अतिशय पुढच्या मोठ्या शहराकरता जोडले जाऊ. मला आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचा जसा विकास होतो आहे तसा इथला शेतीचाही पण विकास खूप चांगला झालेला आहे. विशेषतः मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे या भागामध्ये साखर कारखान्यांनी तयार केलेल्या इथेनॉलची नवीन इकॉनॉमी तयार झालेली आहे आणि मी आवर्जून या ठिकाणी बसलेल्या सगळ्या साखर कारखान्याच्या प्रमुखांना विनंती करीन की साखर कमी तयार करा आणि इथेनॉल जास्त तयार करा. माझ्याकडे दिल्लीला टोयॅटो कंपनीची गाडी आहे, फ्लेक्स इंजिन, केमरी नावाची,
ती 100% बायो इथेनॉलवर चालते आणि 40% वीज तयार करते, म्हणजे पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर पडतो. त्याचबरोबर माझ्याकडे एक ग्रीन हायड्रोजन हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे, मर्सिडीजपेक्षाही कम्फर्ट आहे. तिचं नाव आहे मिराई. मिराई जपानी शब्द आहे, त्याचा भविष्य असा अर्थ होतो. पाण्यापासून ऑक्सिजन तयार करण्याची तंत्रज्ञान आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आपला जो शेतकरी आहे तो केवळ अन्नदाता नाही, तो ऊर्जादाता बनला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे. कारण आपण 16 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट करतो आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की यासारख्या प्रगतिशील समृद्ध आणि संपन्न जिल्ह्यामध्ये उद्योजकता आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इथले लोकप्रतिनिधी विकासाच्या बाबतीत चांगली भूक ठेवून काम करणारे आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्याचा विकास अतिशय झपाटून होतो आहे. मला अतिशय आनंद आहे की एक महत्त्वाकांक्षी फ्लायओव्हर जो आपल्या सगळ्यांना अतिशय समाधान देणारा आहे, ज्याची मागणी बरेच वर्षापासून होती. मी दिलीप गांधींचं विशेष रूपाने आठवण करतो आणि त्यांनाही त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. खासदार विखेंना मनापासून धन्यवाद देतो, त्यांनी मागे लागून हे काम पूर्ण केलं. आणि जगताप आपले आमदार आहेत, त्या दोघांनी मिळून खासदारांनी त्यांनी मिळून हा सुंदर करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, असंच अनुकरण जर इतर ठिकाणी झालं तर हे खूपच चांगलं काम होईल. मला आज कळलं की आज रात्री या ठिकाणी मोठा शो होणार आहे लाईटचा. मी विखे पाटलांना नागपूरला इन्व्हाईट करीन की आणि जगातलं एक सुंदर फाउंटन आम्ही बांधलेलं आहे, जगातलं पहिलं फ्लोटिंग फाउंटन आहे जे जगातलं सगळ्यात उंच आहे. त्याचा आर्किटेक्ट फ्रेंच आहे, त्याचे पंप टर्कीतून आणलेले आहेत. इंग्लिश कॉमेंट्री अमिताभ बच्चनची आहे, हिंदी गुलजार साहेबांची आहे, मराठी नाना पाटेकरची आहे आणि संगीत ए आर रहमान यांचं आहे. आणि एकावेळी 4000 लोक हे बघू शकतात. सध्या 10000 लोक बघायला येतात. आणि माझी विनंती आहे की लाईट आणि साऊंड शो याच्यामध्ये या उड्डाणपुलाच्या बाबतीत देखील आपण एक योजना तयार करता, त्यामुळे नक्कीच या शहराचं जीवन सुसह्य आणि आनंदी होण्यामध्ये तुमचे प्रयत्न नक्कीच कारणीभूत होतील. मला खूप आनंद आहे, बरंच बोलायची इच्छा आहे पण मला हेलिकॉप्टर पकडून लगेच औरंगाबादला पोहोचायचं असल्यामुळे आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. पुन्हा एकदा सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्या जनतेला अहमदनगरमध्ये हा जो भव्य उड्डाणपूल तयार झाला याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. अजून एक गोष्ट राहिलीच होती, माळशेज घाटामधून अहमदनगरपर्यंत 161 किलोमीटर 500 कोटी रुपयाचं काँक्रिटिंगचं काम मी मंजूर केलं. हे पासून या ठिकाणी या निमित्तानं त्यांच्या स्मृती उजागर करत त्यांच्या स्मृतीला सुद्धा अभिवादन करतो, कारण या उड्डाणपुलाच्या मध्ये त्यांचं सुद्धा योगदान तेवढंच महत्वाचं होतं. हे मुद्दाम या ठिकाणी साहेब आपला या ठिकाणी उल्लेख राहिला होता, आपल्या सगळ्यांची त्यासाठी क्षमा मागतो. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा समस्त नगरकरांचं मनपूर्वक अभिनंदन.